विज्ञान दिनाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जमलेल्या लोकांना थोडा वेळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवू शकता ज्यामध्ये विज्ञान दिन का साजरा करतात विज्ञानाच्या शाखांमधील कोणत्या शाखेचे प्रोजेक्ट्स जास्त होते लोकांना कोणते प्रोजेक्ट्स आवडले त्यांचे फोटो यांची माहिती देऊ शकता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन करा ब्लँक प्रेझेंटेशन ओपन होईल डिझाईन टॅबवर क्लिक करा थीम्स ग्रुपमध्ये मोर ॲरोवर क्लिक करा दिसणाऱ्या लिस्टमधून योग्य ती थी थीम निवडा प्रेझेंटेशन योग्य नावाने सेव्ह करा क्लिक योग्य ते टायटल टाईप करा फॉन्ट ग्रुपमधील फॉन्टवर क्लिक करा ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन होईल योग्य तो फॉन्ट सिलेक्ट करा अपेक्षित साईज फॉन्ट साइज ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडा टेक्स्ट बोल्ड आयटॅलिक आणि अंडरलाईन देखील करू शकता टेक्स्टला टेक्स्ट इफेक्ट्स पण देऊ शकता योग्य तो रंग देऊ शकता त्यानंतर इलस्ट्रेशन्स ग्रुपमध्ये पिक्चरवर क्लिक करा ज्या ठिकाणी तुम्ही तो फोटो सेव्ह केला आहे त्या ठिकाणी जा त्या फोटोवर क्लिक करा आणि इन्सर्टवर क्लिक करा फॉर्मॅट टॅबवर क्लिक करून फोटोला योग्य ती पिक्चर स्टाईल द्या टॅबवरील इलस्ट्रेशन क्लिक करा शेप निवडा आणि प्रेझेंटेशन मध्ये ड्रॉ करा इथे दाखवल्याप्रमाणे त्याला करा रामन यांना मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिलेल्या स्लाइडवर त्यांच्याशी संबंधित चित्र टाका विज्ञान दिनाचा उद्देश सांगणारी स्लाइड बनवा विज्ञानाच्या शाखांमधील कोणत्या शाखेचे प्रोजेक्ट्स जास्त होते हे दाखवण्यासाठी नवीन स्लाईड इन्सर्ट करा जे सहा आयकॉन दिसत आहेत त्यातील इन्सर्ट चार्ट आयकॉनवर क्लिक करा चार्ट इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या नावाची एक्सेल शीट ओपन होईल तुम्हाला चार्टमध्ये विज्ञानाच्या शाखा दिसायला हव्या आहेत त्या टाईप करा त्यांचे अनुमान टाईप करा त्यानंतर एक्सेल शीट बंद करा स्लाइडमध्ये चार्ट इन्सर्ट झालेला दिसेल टाईप ग्रुपमधील चेंज चार्ट टाईप वर क्लिक करून ओपन झालेल्या चेंज चार्ट टाईप डायलॉग बॉक्समधून योग्य तो पर्याय निवडा आता लोकांना कोणते प्रयोग जास्त आवडले त्याची लिस्ट करू आणि त्याचे फोटोज पण स्लाईडमध्ये इन्सर्ट करू इथे दाखवल्याप्रमाणे लिस्ट टाईप करा आणि होम टॅबवरील पॅराग्राफ ग्रुपमधील बुलेट्सच्या पुढच्या ॲरोवर क्लिक करा ओपन झालेल्या लिस्टमधून योग्य तो पर्याय निवडा आता नवीन स्लाईड इन्सर्ट करा आणि त्या प्रयोगाचे फोटोज इन्सर्ट करा त्यानंतर शेवटची स्लाइड इन्सर्ट करा त्यामध्ये योग्य ती माहिती भरा प्रेझेंटेशनमध्ये माहिती भरून झालेली आहे आता ही भरलेली माहिती उठावदार करा शेप सिलेक्ट करा फॉर्मॅट टॅबवरील ॲनिमेशन ग्रुपमधील योग्य तो पर्याय निवडा त्याचप्रमाणे इफेक्ट ऑप्शन्समधून योग्य तो पर्याय निवडा बाकीच्या शेप्सना इमेजेसना देखील इफेक्ट्स द्या आता स्लाईड पेनमधून पहिल्या स्लाईडवर क्लिक करा आणि ट्रान्झिक्शन स्टॅबवर क्लिक करा योग्य तो पर्याय निवडा याच पद्धतीने बाकीच्या स्लाईड्सना देखील ट्रान्झिशन्स द्या आपलं प्रेझेंटेशन बनवून पूर्ण झालं आहे ते पाहण्यासाठी स्टेटस बारवरील स्लाइड शो आयकॉनवर क्लिक करा पुढची स्लाईड पाहण्यासाठी क्लिक करा या प्रेझेंटेशनचा तुम्ही व्हिडिओ देखील बनवू शकता त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा ओपन झालेल्या मेनूमधून क्रिएट अ व्हिडिओवर क्लिक करा तुमच्या आवश्यकतेनुसार सेटिंगमध्ये बदल करा आणि क्रिएट व्हिडिओवर क्लिक करा व्हिडिओ कुठे सेव्ह करायचा तो पाथ निश्चित करा आणि सेव्हवर क्लिक करा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ द्या आता तुम्ही दिलेल्या पाथमध्ये व्हिडिओ फाईल तयार झालेली दिसेल अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रेझेंटेशन्स बनवू शकता